महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीघणो भडेवलपरस। संगमनेरच्या प्रवरा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे। संगमनेर शहरात होणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी नवीन बायपास रोड काढण्यात आला आहे। याचाच भाग म्हणून वाघापूर ते निंबाळे येथे बायपास रोडवरील प्रवरा नदीवर उड्डाणपूल बांधण्यात आला, मात्र यालाच आता मोठे भगदाड पडल्याची बाब उघड झाली आहे। संगमनेरच्या वाघापूर आणि निंबाळेला जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील उड्डाणपुलाला तडे गेलेले बाब उघड झाली असून सदर पुलाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झालं आहे। संगमनेर शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे, त्यामुळे मोठे मोठे ट्रक कंटेनर ही अवजड वाहने या रोडने ये जा करत असतात। भविष्यामध्ये या उड्डाणपुलाची अवस्था रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील उड्डाणपुलासारखी न हो एवढीच इच्छा आणि प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालणे महत्त्वाचं आहे। पूल आहे, याला एक भगदाड पडले मोठं, काय तुमचं अपेक्षा आहे, काय सांगा? याच्यावर बांधकाम विभाग आहे ना, त्यांनी व काहीतरी त्याच्यावर रिपेरिंग करून व्यवस्थित करून, नाही तर मग पुढं चालून मोठा अनर्थ घडू शकतो, काही बी होऊ शकतं। त्याच्यामुळं याच्याकडं शासनाने बी ध्यान देऊन व्यवस्थित त्याचा आत्ताच बंदोबस्त करावा। महामार्गाने ह्या मार्गाने वाहतूक सुरू असते रोज, दिवसभर कमीत कमी 400-500 जड वाहनं जातात इथून। तर काय वाटतं, ही परिस्थिती जर अशी राहिली तर काय होईल? परिस्थिती अनर्थ होईल, एखादा मोठा अपघात घडन, काही पुलामुळं काही होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते। परत तुम्हाला कधी समजलं की बाबा इथं भगदाड म्हणून? काय नाही, आत्ता लोकांनी चर्चा केली त्याच्यामुळं कळालं। बरं, आणि आता प्रमुख मागणी काय तुमची? याच्यावर बंदोबस्त करावा बाबा बांधकाम विभाग, आणि बाकी काय बरं जीवित हानी होणार नाही। तुमचं नाव सांगा। प्रमोद रामनाथ पटाळे। ओके, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी काशीनाथ घुले, संगमनेर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।